नमस्कार मित्रांनो आयोगाच्या दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त समोर आलेला आहे मित्रांनो बैठक क्रमांक एकशे एकोणऐंशी ओके तर बैठकीत कोणत्या विषयावरती चर्चा झालेली आहे तसेच कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत याबाबत आपण संपूर्ण माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण पहा तुम्ही जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून टाका हे पहा मित्रांनो येथे विषय देण्यात आलेले आहेत आयोगाच्या दिनांक सतरा जून दोन हजार बावीस बैठक क्रमांक एकशे शहात्तर रोजीच्या बैठकीच्या इतिवृत्तातील शिफारस क्रमांक दहा व अठरा अंतिम करणे तर याबाबत पहा मित्रांनो काय निर्णय घेण्यात आलेला आहे दळवी समितीच्या अहवालातील शिफारसांपैकी शिफारस क्रमांक दहा व अठराबाबत खालील निर्णय घेण्यात आले शिफारस क्रमांक दहा पहा मित्रांनो उत्तर पुस्तिकांची दोन तज्ज्ञांकडून प्रथम तपासणी करण्यात यावी आयोगाच्या नियमन धोरणानुसार दोन्ही तज्ज्ञांच्या उत्तर पुस्तिकांचे नियमन व मुख्य नियमन करण्यात यावे व त्यानंतर अंतिम गुणांचे सरासरीकरण करावे अशा दुरुस्तीसह शिफारस स्वीकारण्यात आली आणि मित्रांनो शिफारस क्रमांक अठरा पहा शिफारस स्वीकारण्यात आली ओके पुढे पहा मित्रांनो आयोगाच्या दिनांक वीस जुलै दोन हजार बावीस रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त बैठक क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तर कायम करणे याबाबत पहा मित्रांनो काय निर्णय घेण्यात आलेला आहे आयोगाच्या दिनांक वीस जुलै दोन हजार बावीस रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त बैठक क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तर कायम करण्यात आले ओके पुढे पहा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार एकोणीस व दोन हजार वीस या दोन्ही परीक्षेद्वारे शिफारस पात्र ठरलेल्या सामायिक उमेदवारांना महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार वीसच्या निकाल प्रक्रियेतून संबंधित पदाकरिता स्वेच्छेने बाहेर पडण्याचा ऑनलाईन विकल्प काल मर्यादेत उपलब्ध करून देण्याबाबत तर सदर प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे मित्रांनो याबाबत ओके तर ही अपडेट तुम्हाला कळालीच असेल तर याबाबत मित्रांनो सदर प्रस्ताव मागे घेण्यात आलेला आहे बघा पुढे पहा मित्रांनो राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीसमध्ये श्री अजित भुजंगराव शिंदे या उमेदवाराने परीक्षेदरम्यान भ्रमणध्वनी आणि वायफाय राऊटर बाळगल्याबाबत कराव्याच्या कारवाईबाबत तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीसमध्ये श्री अजित भुजंगराव शिंदे या उमेदवाराने परीक्षेदरम्यान भ्रमणध्वनी आणि वायफाय राऊटर बाळगल्याबद्दल त्यांना राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीस या परीक्षेसह आयोगामार्फत यापुढे घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा व निवडीकरिता कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो तर पहा मित्रांनो असा कोणताही प्रकार करायचा नाही म्हणजे आपल्याला पुढे प्रॉब्लेम होईल ओके पुढे पहा मित्रांनो मान्य अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणारे विषय सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक घटक या पदाच्या मुख्य परीक्षेची परीक्षा योजना व अभ्यासक्रम मान्यता देण्याबाबत तर सदर पदाच्या अभ्यासक्रम व परीक्षा योजनेस मान्यता देण्यात आले आहे राईट तर विधी अधिकारी महाराष्ट्र शहर नियोजन व मूल्य निर्धारण सेवा गट अ या पदाच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमास मान्यता देण्याबाबत तर सदर पदाच्या अभ्यासक्रम व परीक्षा योजनेस मान्यता देण्यात आलेल्या आहे मित्रांनो ओके तर मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी झालेल्या बैठकीचे हे इतिवृत्त होतं मित्रांनो आणि त्याबाबत जे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यासंबंधित ही माहिती होती ओके संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आणि हे पहा मित्रांनो कंबाईनसाठी महत्त्वाचे पुस्तक तर एका हे एक आहे तीस प्रश्नपत्रिका व एकवीसशे प्लस प्रश्नांचे विश्लेषण आणि दुसरा आहे मित्रांनो एम पी एस सी प्रश्नसंच बावीस हजार ओके तर अजित कुमार साहेबांचं हे पुस्तक आहेत मित्रांनो घेऊन टाका आजच जबरदस्त पुस्तक आहेत मार्केटमध्ये खूप गाजत आहेत महत्त्वाचं म्हणजे बी पब्लिकेशन यांच्याकडून हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्यामुळे नक्की म्हणजे नक्की तुम्ही हे पुस्तके घेऊन टाका ओके तर ॲमेझॉन फ्लिपकार्टहून जर तुम्हाला हे बुक मागवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेले आहे तसेच तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट साधा नक्कीच तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद